2020 ला कोरोना आला होता, 2020 मध्ये सगळं बंद होतं बघा, सगळं बंद होतं या देशातलं. एसटी बंद होती, रेल्वे बंद होती, कीर्तन बंद होती, टाळ बंद होता, पखवाज बंद होता, वारी बंद होती, भजन बंद होती. या देशात कधी नव्हे ती, गावातली छोटी मोठी मंदिरं सुद्धा बंद होती. या देशात कोण सुट्टीवर नव्हता रे, 1 लाख कमवणारा काय आणि 1 कोटी दिवसाला कमवणारा सुद्धा घरी होता. 2020 मध्ये सगळ्या माणसाला सुट्टी होती, पण कधी विचार नाही केला तुम्ही, 2020 मध्ये या देशातल्या एका व्यक्तीला सुट्टी नव्हती. त्या व्यक्तीचं नाव आहे सीमेवरचा जवान, त्याला सुट्टी नव्हती. कधी अभ्यास करा, त्याला सुट्टी नाही ना महाराज, तो उभा आहे माझ्याकडे बघा बरं, 2 मिनिटं घेतो, सीमेवरती उभा आहे, त्याला सुट्टी नाही. मार्च महिन्यातल्या 2020 ला कोरोना आला होता, तेव्हा कुठं 25 सैनिकांना सुट्टी जाहीर झाली होती आणि लॉकडाऊन लागल्यामुळं कोणालाच कुठे जाता येत नव्हतं. 2018 मे महिन्यामध्ये एक ऋषिकेश नावाचा पोरगा, कोल्हापूर जिल्ह्यातल्या जोंदळेवाडी नावाचा गावचा, सीमेवरती लढायला गेला होता. 60 एकर जमीन आहे त्या पोराला, 1 एकर मध्ये 100 टन ऊस निघतो अशी कृष्णा माईच्या काठची ती पवित्र जमीन, लाल माती म्हणतात तिला. कोल्हापूरला लोक पहिलवान व्हायला जातात, ऐका, त्या पहिलवानच्या त्या कोल्हापूरच्या मातीतला तो पोरगा. 60 एकर जमीन म्हणजे 6000 टन ऊस झाला, 2000 × 6000 करा, 6×2 = 12, 1 कोटी रुपयाचा ऊस ज्याच्या घरामध्ये होत होता त्याला कसलीच कमी नव्हती. त्याच्या बापानं सांगितलं होतं आपल्या घरामध्ये ठेवायला जागा नाही, पैसा, अजून मीच माझं सगळं शेत पाहिलं नाही रे, कशाला जातो सीमेवर. पण पोरगा एकुलता एक बापाला आईला सोडून देशाच्या सीमेवरती लढायला गेला होता. ऋषिकेश जोंधळे त्या पोराचं नाव होतं, ऋषिकेश जोंधळे त्या पोराचं नाव होतं म्हणत जा, ऋषिकेश जोंधळे त्या पोराचं नाव होतं, ऐका. आणि 18 वर्षाचा तो पोरगा 2020 मध्ये 2 वर्षापासून गावाकडे आला नव्हता. 2 वर्ष झाले होते त्यानं आई पाहिली नव्हती, बाप पाहिला नव्हता, एकच बहीण आहे त्याला वर्षा नावाची, त्या वर्षानं अजून भावाला 2 वर्षापासून राखी बांधली नव्हती. आणि आता 2020 मध्ये कोरोना आला म्हणून मिळालेली सुट्टी कॅन्सल झाली होती. आणि दिवाळीच्या टायमिंगला थोडासा कोरोना शांत झाला म्हणून त्याच पोरांना पुन्हा गावाकडे जाण्याची मुभा मिळाली आणि त्यानं गावाला पत्र पाठवलं, बाबा मी गावाला येतोय, बाबा मी गावाला येतोय. बाबा बापाला फार आनंद झाला, त्यांना पंचक्रोशी दिल्या, सगळ्या पाहुण्यांना सांगितलं माझा मुलगा येणार, माझा मुलगा येणार. आईनं तर नाचायला सुरुवात केली, 2 वर्षानं पोरगा पाहायला मिळणार. दिवाळीचा सण 2-3 दिवसावर आला होता म्हणून आईनं घरामध्ये त्याच्या आवडीच्या वस्तू करायला सुरुवात केली. ऐका रे, ही सत्य घटना आहे, ही देशातली 2020 ची घटना आहे, कोरोनाच्या काळातली आहे, सगळं कळेल तुम्हाला. आईनं घरामध्ये गोडधोड करायला सुरुवात केली, बघा बहिणीनं तर पैसे मागाचे करून चांदीची राखी बनवली. 2 वर्षापासून माझ्या दादाला राखी बांधली नाही म्हणून बहिणीनं चांदीची राखी बनवली. आता ऋषी गावाला येणार म्हणून गावातल्या सगळ्या पुरांनी इथून त्याची मिरवणूक काढायची, 25 तोफा लावायच्या, 10,000 तोट्यांची लढ लावायची, इथून त्याचं स्वागत करायचं असा प्लॅन केला. एक विनंती करतो रे पोरांनो, आपल्या गावाला एखादा जवान असेल, एखादा सैनिक असेल, एखादा देशावर लढणारा पोरगा असेल, तो जर सुट्टीमध्ये गावाकडे आला तर नक्कीच त्याला फाट्यावरती आणायला जा. तो जर परत ड्युटीवर निघाला तर गावानं त्याला वाटी लावायला जा. खरंच सांगतो रे, त्याची आई जर गावात असेल ना तर त्याच्या आईचं दर्शन घ्या. त्याची बायको जर 2-2 वर्ष आपल्या नवऱ्याचा त्याग करत असेल ना तर त्याच्या बायकोच्या हातानं 15 ऑगस्टला किंवा 26 जानेवारीला झेंडावंदन करा. अरे तिनं खरं त्याग केलाय रे आपल्यासाठी, तिनं खरं त्याग केलाय. पोरांनो ऐका रे माझं, अरे वे मेल्यावर वंदे मातरम म्हणू नका, मेल्यावर अमर रे म्हणू नका, 1-1 लाखाची गर्दी करू नका. तो जिवंत असताना त्याला गावातल्या 25 पोरांनी आणायला जा, त्याची छाती भरून येईल, त्याला गळ्यामध्ये हार घाला, त्याचं हृदय भरून येईल. मी महाराष्ट्रामध्ये असा एक कीर्तनकार आहे, रोज जवान सांगतो, रोज जवान सांगतो, लोक मला आता ओळखतात फक्त महाराष्ट्र मी कीर्तनात फार सुंदर जवान सांगतात. देशावरच्या जवानाप्रती आदर असला पाहिजे. या देशामध्ये लाल बहादूर शास्त्रींचं वाक्य होत, जय जवान जय किसान. अरे या देशातल्या शेतकऱ्याला कधी विसरायचं नाही, या देशातल्या जवानाला कधी विसरायचं नाही. ऐका रे माझं,
आता पोरगा गावाला येण्याची बातमी मिळाली होती. 25 तोफा लावायच्या, इथून त्याला रथातून बसवायचं, इथून त्याची मिरवणूक काढायची. सगळ्या गावात जय्यत तयारी चालू होती. आता सुट्टी 2 दिवसावर आली होती. ज्या दिवशी सुट्टी होती त्या दिवशी रात्र त्याने ती पेटी भरली होती, त्याने ती वलकुटी बांधली होती, त्या रावटीमध्ये तो झोपला होता. आणि आता सकाळच्या 7 विमानानं निघायचं होतं. दिल्लीहून ते विमान पुण्याला येणार होतं, पुण्याहून ती गाडी येणार होती कोल्हापूरला. त्या वाडीतून त्याचं स्वागत ठरलं होतं, बरोबर 4 येणार असे सगळं नियोजन झालं होतं. आणि त्या दिवशी रात्री दिवाळीच्या अगोदरच्या 2 दिवसाचा पेपर कधी वाचा पुढारी पुण्यनगरी, सकाळ सगळे पेपर वाचा रे दिवाळी या वर्षीची 2020 ची. ज्यावेळेला आता त्या दिवाळीचा सण जवळ आला, आई पूर्णाची पोळी तयार करत होती. आणि त्या रात्री एक मोठा दहशतवाद्याचा हल्ला सीमेवरती झाला. त्या हल्ल्याला प्रतिउत्तर देत असताना आपले बरेच पोर मृत्युमुखी पडले. आणि आता सुट्टीवर असणाऱ्या पोरांनी सुद्धा हातामध्ये बंदुकी घेतल्या, आपला झेंडा मागे पडतोय, आपली सीमारेषा दहशतवाद्यांना ओलांडली म्हणून आपले पोर पुढे धावले. त्याच्यामध्ये ऋषिकेश जोन धळे पुढे सरकला. 20 वर्षाचा तरुणा बाण पोरगा सीमारेषेच्या पुढे गेला आणि दरवाजाच्या झाडाच्या पलीकडून असलेले 2 दहशतवादी दिसले नाही. हातातली बंदूक फायरिंग करत होती पण बाजूच्या 2 सैनिकांनं गोळ्या सोडल्या आणि त्या 2 गोळ्या त्या ऋषिकेश जोंदळेच्या छातीमध्ये गेल्या. 20 वर्षाचा तरुणा भान पोरगा मातीला पडला, मातीला मुजरा करून हसत हसत निघून गेला. अरे देशाच्या मातीसाठी हसत गेला, भारत देशाच्या झेंड्यामध्ये त्याची बॉडी गुंडाळली रे दादा. आणि भारत देशाच्या झेंड्यामध्ये गुंडाळलेली बॉडी विमानानं 4 म्हणजे 4 गावाला आली. जिथून त्याची रथयात्रा काढायची होती ना तिथून त्याची प्रेतयात्रा निघाली रे मायबाप. बापानं झेंडा सरकवला आणि आपला एकुलता एक पोरगा मृत्यूच्या शय्येवरती पाहिला, जमिनीला कोसळला. दुभंगाली धरणी माता फाटले आकाश पासून बापानं पोरगा पाहिला नव्हता. आपल्या भारत देशाची संस्कृती आहे, एखादा पोरगा जर शहीद झाला भारत देशाची झेंडा आणि मिलिटरीचे कपडे त्याच्या बापाला दिले जातात. हे मिलिटरीचे कपडे बापानं हातामध्ये घेतले होते, भारत देशाचा झेंडा हातामध्ये घेतला होता आणि बाप विचार करत होता आता हे कपडे कुणाला देऊ. दुसरा जर एखादा मुलगा असता तर त्याला दिले असते, पण आता मला मुलगा नाही, एकच पोरगा होता. एवढी मोठी संपत्ती सोडून माझा पोरगा निघून गेला. बाप आता दगडाच्या काळजाचा बाप रडत होता. आई तिकडे पूर्णाची पोळी करत होती, अजून तिला कोणी सांगितलं नव्हतं. सगळ्या गावाला माहिती झालं होतं रे, पण तिला कोणी सांगितलं नव्हतं. आता धावत धावत वाऱ्यासारखी बातमी तिच्याजवळ गेली. तिच्या हातात ती पोळी खाली पडली, माय मूर्छित झाली. तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. चांदीची तयार केलेली राखी बहीण धावत होती, भावाच्या हातामध्ये बांधण्यासाठी बहीण धावली. गावातल्या सगळ्या पोरांनी धरलं, ताई नाही ताई नाही. मृताच्या हाताला राखी बांधत नसतात ग ताई. राखी बांधण्याचं भाग्य स्वतः झालं.